यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधान परिषद गणांसाठी पोटनिवडणुका घेण्यात आल्या असून मत कुणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद, उमरखेड या 7 ठिकाणी मतदान घेतलं जात आहे. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शुक्रवार सकाळी मतदानाला सुरुवात झाली. एकूण 489 मतदारसंख्या असून 244 महिला मतदारांची संख्या आहे. 4 तारखेला याची मतमोजणी राहीलच, त्यावेळेस आपल्याला चित्र स्पष्ट होऊन जाईल. किती विश्वास वाटतो? विजयाचा पूर्ण विश्वास आहे. निवडणूक आट्यात म्हणजे काट्याची झाली असं म्हटलं. निवडणूक आता निवडणूक आहे, निकालानंतर स्पष्ट होईल. अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यानं ही निवडणूक महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आणि भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांच्यात होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन आणि लक्ष्मीदर्शन देण्यात आलं. मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतील हे चित्र 4 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र भाजपचे बाजोरिया यांनी विजयाचा दावा केला आहे. निवडणूक आणि मतमोजणीच्या अनुषंगानं सर्व तयारी प्रशासनानं केली आहे. बाबूसिंग नरसिंग चव्हाण, गट 55, तुळसावंगी, महागाव तालुका. आज मी मतदान करताना मला बरं वाटलं की माझ्या पसंती क्रमांक माझ्या उमेदवारासमोर दर्शविलेला आहे.